चला सामना सुरू होतोय बघा. जय बजरंग कारुली संघ आपण प्लीज तुम्हाला आम्ही विनंती करतोय. आपण खेळ कक्षामध्ये झाला परशु पाटील आपल्या सहकारी जागा जगन भाऊ स्वर्गीय परलेश्वर मगन माली आपण खेळ कक्षामध्ये जायचंय. प्लीज आपण दिवस रात्र स्पर्धा खेळतोय. अध्यक्ष चषक आहे सर्वांना समान नेमवले असेल. चला यानंतर सामना असेल विलास मुरलीधर केनी गोरसोई ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि व्यवसायाने इंजिनियर देखील आहेत. चांगले व्यक्तिमत्व ऍडव्होकेट संतोषजी घोटकर यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. चला कार्यवाही संघ धन्यवाद. आपण खेळू कक्षामध्ये चला बघा. भिनार संघासाठी अध्यक्ष गणेशदा केनी यांच्याकडून पारितोषिक जाहीर झालाय. विकेट घेतली 1000 रुपये. संदेश वखारे जय बजरंग भिनार संघाच्या गोलंदाजांसाठी गणेशदादा केनी यांनी पारितोषिक जाहीर केलंय. मिलिंद पाटील गोकुल पाटील संदीप पाटील संदीप नाईक सोजन नाईक त्यानंतर मेघनाथ पाटील प्रल्हाद चौधरी ही खेळाडू नवीन चेहरा दिसतोय. त्यानंतर अनिल पाटील असतील आमचे प्रदीप नाईक यस अजय म्हात्रे क्या बात है. मुनीश मुनीश नाईक. चला सामन्याकडे जाऊया. आपण पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन इनफील्डच्या वरून पॉइंटच्या वरून फटका प्रतिम परशु पाटीलच्या बॅटमधून हा पहिला चौकार. न्यू टू बँक पिंपळास आणि विलास फोर्ट रायनाल गोलंदाज विनोद चौकार खाल्ल्यानंतर हा डॉट चेंडू आलाय. या स्पर्धेचे नक्कीच आयोजक संयोजक नियोजक गणेशदादा केनी यांच्याकडून जय बजरंग भिनार संघाच्या गोलंदाजांना विकेट हॅट्रिकसाठी 1000. इथे बॅटची कडा फलंदाज बॅट इष्टांच्या मागे टिपला जाईल संदेश वखारीनं. नक्कीच अगदी इथे विकेट मिळाली म्हणजे बेंजू पदक जय बजरंग भिनार संघाचा असावा. क्या बात आहे. उमेश भोईर मनसे कार्यकर्ते यांच्याकडून 2 विकेटला 1000 आणखीन 2 म्हणजे विकेट हॅट्रिक बोला ना. हा मिलिंद पाटील अगदी आपल्या ताकदीचा पुरेपूर वापर केलाय. चेंडूला आले आले पाटलने सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी षटकार गुड शॉट. सात धावेने संघाची टोटल 10 वर पोचली आहे. पहिला चेंडू चौकार दुसरा चेंडू डॉट तिसऱ्यावर विकेट चौथ्यावर षटकार. योगेंद्र पाटील आणि मिलिंद पाटील ही जोडी खेळपट्टीवर. विलास भट राणाल आणि न्यू तुबान पिंपळास
या चेंडूवर देखील चौकार आलाय. मिलिंद पाटीलने दोन चेंडूमध्ये दस कदम दाखवलाय. चांगली फलंदाजी. हा चेंडू अगदी खोटून काढला आहे. बघूया इथे क्षेत्ररक्षक जगदीश गुलवी यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. मिळतील दोन धावा. चांगली रनिंग भेटून द विकेट. पहिल्या ओव्हरची समाप्ती मिलिंद पाटीलच्या बॅट मधून तीन चेंडू मध्ये 12 संघाचे एकूण टोटल 16. परशुनं 4 धावीनं आपला अकाउंट ओपन केला होता. जोगेन पाटीलांना खातं खोलायचंय. जय बजरंग भिनार आणि जय बजरंग कारिवली असा आपण सामना पाहतोय. आज इन ऍक्शन मध्ये चौटारो मानकुली आणि बी संघ देखील आपण पाहणार आहोत. आज बी संघ आहे. उमेश भोईर मनसे कार्यकर्ते यांच्याकडून जय बजरंग भिनार संघाच्या गोलंदाजाने विकेट रेटिंगसाठी 1000 आहेत. गणेशजी किनी यांच्याकडून देखील 1000 रुपये आहेत. बघूया जगदीश गुलवी ओव्हर नंबर 2 घेऊन आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये 16 धावा आलेल्या आहेत. एकच धावे चेंडूवर धावसंख्या 17 झाली आहे. सोनादेवी टेंबर संघाचे संघनायक प्रमोद म्हात्रे आपण संपर्क साधा. जितू फुलोरे लो फिल्टर चेंडू होता. चेंडू चालला आहे लॉंग ऑफ ला. दुसरी धाव मिलिंद पाटीलनं सहजरित्या कम्प्लीट केली आहे. धावसंख्या 29. 8 चेंडू मध्ये 29. न्यू तुफान पिंपलास संघाने काल नानासपूर टेंबर संघाला पराभूत केलेला आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 16 आले होते. पहिल्या चेंडूवर 2 होते का? पहिल्या चेंडूवर 2. यस धन्यवाद. चुकीची दुरुस्ती. धावसंख्या 20. 16 आणि 4 20 बरोबर आहेत. इथे या चेंडूवर अपील जरूर पाहायला मिळाली. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. पंचांचा इशारा येतो लेग बाईस. धावसंख्या 1 ने पुढे सरकती ती 21. संतोषजी घोटकर व्यवसायाने वकील आहेत. चांगलं व्यक्तिमत्व. चांगला चेंडू स्विंग अँड मिस. डॉट बॉलची समाप्ती. आता 2 विकेट जरी जगदीश गुलवीने घेतल्या तरी 1000 आहेत. उमेश भोईर मनसे कार्यकर्ते बघूया. बक्षीस तर लागली आहे. आता ते बक्षीस पटकावेल कोण? हा चेंडू देखील शरीराचा वेध घेतोय. एक सिंगल धाव इथे कम्प्लीट केली आहे. लेगबॅकचा इशारा आलाय. धावा झाले 22. पंच जेव्हा आपल्याला इशारा करतील तेव्हा लाईट ऑन केली जाते. पंच आणि खेळाडू चर्चा करतील त्यानंतर लाईट ऑन केली जाईल. ते एक सिंगल धाव कम्प्लीट करताना जोगेन पाटील
इथे फलंदाज मिलिंद पाटीलनं आपली जागा खाली केली आहे. धावतीत बाद झालेत. नवीन फलंदाज संदीप पाटील मैदानामध्ये होते. 2/23 ही धावसंख्या. बघा टॉस बॉक्समध्ये कुठल्या खेळाडूचा घड्याळ इथे राहिलेला आहे. ते जय बजरंग घोडसई संघाच्या खेळाडूंनी तो आमच्या समोरच्या कक्षामध्ये जमा केली आहे. आपली ओळख पटवून तो घडेल घेऊन जा. बघा आपलेच खेळाडू तिथे बसले होते. जय बजरंग घोडसई संघाच्या सहकारी खेळाडूंनी एक घडेल आमच्याकडे जमा केली आहे. ज्या खेळाडूचा कोणाचा असेल त्यांनी आपली ओळख पटवून तो घडेल घेऊन जायचा आहे. दोन ओव्हर मध्ये 23 नक्कीच पंचाने इशारा केलाय. लाईट ऑन करायचे आहेत. चैतन्य चौधरी आपण लाईट ऑन करायचे आहेत. चैतन्य चौधरी राजू चौधरींचे चिरंजीव. इथे एकाने सोडला दुसऱ्याला संधी नाहीये. चेंडू थांबत नाहीये. हा इथे नशिबाचा चौकार. चार धावा आहेत. इथे काही धावा वाचवता आल्या असत्या. बिनार संघाच्या खेळून मात्र तसं काही पाहायला मिळालं नाहीये. 27 टोटल 13 चेंडू मध्ये 27. चांगला फटका आपण पाहतोय. जोगेन पाटीलच्या बॅट मधून चेंडू चालला आहे. डीप स्लीपर कव्हर शिमारशीच्या दिशेनं. चार रनांसाठी चौकार. शरदजी केनी नैना लाईट ऑन करायचे आहेत. चैतन्य चौधरी चांगला फटका. अगदी चेंडूला खडे खडे उडवलाय. जोगेन पाटील चांगल्या लय मध्ये आहेत. सुरुवात काहीशी खराब झाली होती. दुखापतग्रस्त होते. मात्र त्यानंतर दुखापतीतून सावरून नक्की चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहे. दोन चषक पटकावलेले आहेत. या 6 धावीने संघाची टोटल आता 37 या अंकावर धावून पोहोचलेली आहे. मारुतीच्या तिसऱ्या ओव्हरच्या 3 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा ठोकलेल्या आहेत. 2 चौकार 1 षटकार. इथे हा चेंडू देखील अगदी आपण पाहिला तर ऑफ ड्राईव्ह आणि हा चेंडू देखील सीमापार. संदेश वखारे जगदीश गुलवी नाराज आहेत. मारुतीनं या तिसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 चेंडूमध्ये तब्बल 18 धावा खर्च केलेत. 3 चौकार 1 षटकार.
धावसंख्या 41 8 चिमणचा खेळ अजूनही बाकी आहे. बघा कुठला खेळाडूचा घड्याळ आहे तो घड्याळ त्यांनी घेऊन जायचा आहे. अगदी टॉस बॉक्स मध्ये घड्याळ चुकून राहिलेली आहे. ज्या कोणाचा तो घड्याळ असेल तो आपण घेऊन जा. या चिमणावर देखील षटकार. मारुतीचा अगदी खरपूस समाचार घेतलाय. धावसंख्या 47 मोठ्या धावसंख्येकडे आज वाटचाल करताना आपण पाहतोय. पहिल्या सामन्यातून जय बजरंग कारिवली या संघाला. हा चेंडू शेवटचा तिसऱ्या ओव्हरचा आपण पाहिला. बघूया एक पूर्ण केली दुसरी साठी निघालेत आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली. ते फलंदाज बाद जोगेन पाटील. दोन धावा इथे पूर्ण केल्या होत्या आणि संदीप नाईक साठी ही विकेट मोठे जोगेन पाटील दिलेली आहे. 3 ओव्हर 3 बॅट 49 चांगली टोटल आहे. अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. यानंतर विलास भट राहणार आणि न्यू तुभांग पंपलास. लाईट चालू करा. चैतन्य चौधरी संदेश वखारे. संदीप पाटील आणि संदीप नाईक. अगदी पहिला चेंडू स्लॉग सेफच्या अंदाजानं चेंडू चाललाय डीप फाईन लेग रिजनला. 4 धावांसाठी चौकार. 53 टोटल 19 चेंडू मध्ये. जयेश घरत खुश आहेत चांगल्या टोटल कडे. जय बजरंग कारवी संघ वाटचाल करतोय. धन्यवाद. लाईट ऑन झालेली आहेत. राजू चौधरी चैतन्य चौधरी 4 चेंडू या इनिंगचे शिल्लक आहेत. 53 टोटल कारवी संघाच्या फलोवर आपण पाहतोय. हा चेंडू देखील तितकाच चांगला. पायची अपील फलंदाज बाद संदीप पाटील. मनीष नाईक मुनीश नाईकचा तो फटका अजूनही आठवतोय. चौथ्यावर मानकुली बी एवन जोडी केंद्रीय पंचायती राज चषकामध्ये मुनीशने याच ग्राउंडवर षटकार मारून सामना जिंकून दिला होता.
बघूया मोनीश इथे हा चेंडू बॅटला चेंडू स्पर्श झाला एक कंप्लीट केली चेंडू शॉर्ट मिड विकेटला संदेश वखारीनं उचललाय दोन धावा इथे पूर्ण केलेत दोन्ही धावसंख्या डबल फाय किशोर भोपे नरेंद्र तरे या चेंडूवर मोनीश नाईकचा झेल बघण्याचा प्रयत्न केला मात्र चेंडू चाललाय डी फायनलच्या रिजन मध्ये चार धावांसाठी हा चौकार मोनीशने आलेल्या दोन चेंडूमध्ये सहा धावांचं मौल्यवान योगदान दिलेलं आहे धावसंख्या पोचली होती 59 वर शेवटचा एक चेंडू या इनिंगचा शिल्लक आहे चला पुढील दोन्ही संघनेक आपण तयार न्यू तुफान आणि विलास स्पोर्ट राहणार हा चेंडू बघूया अगदी बीमारचा इशारा चेंडू चाललाय लॉंग स्टॉप सीमापार शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅनच्या मधून 1-2 का 4 पाच अतिरिक्त धावा या चेंडूवर आले आहेत संदेश वखारीचा कुठेतरी हा या इनिंग मधला खराब चेंडू आपण पाहतोय धावसंख्या 64 लागलेली आहे मोठी धावसंख्या उभारलेली आहे फ्री हिट असेल मुनीशसाठी 64 धावा झालेत आणि हा चेंडू अगदी बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नाही या चेंडू ऑन दी कार्पेट अगदी मैदानाला गुदगुले करत ऑन साईडला गेलाय दोन धावा मिळतील या चेंडूवर पहिल्या इनिंगची समाप्ती झाली आहे आणि 66 धावा प्रथम फलंदाजी करताना जयभजन कार्मी संघाने बनवल्यात आणि 67 धावांचा लक्ष उभा केलेला आहे तो जय बजरंग भिनार या संघासमोर चला दोन्ही संघाचे संघनायक पंकज भोईर आपण यांचे विलास फोर्ट राहणार संघाचे संघनायक न्यू तुफान पिंपळास संघाचे संघनायक इथे उपस्थित झालेले आहेत मनोर कक्षामधून मुरलीधर केने गुरसोई ग्रामपंचायतचे माजी सरपंच व्यवसायाने इंजिनियर आहेत आणि ॲडव्होकेट संतोषजी घोटकर आपण देखील यायचे संतोषजी घोटकर गोरसई गावचे सुपुत्र आहेत व्यवसायाने वकील आहेत आणि जय बजरंग गोरसई 40+ जे एक चांगले खेळाडू देखील आहेत वेलकम मुरलीधर केने आणि संतोषजी घोटकर यांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेबिणी करणार आहोत वेलकम वेलकम सुस्वागतम वेदांत साऊंड किंग चे मालक दीपा म्हात्रे यांचं मंचावर शुभागमन झालेलं आहे आपलं स्वागत आहे दीपा म्हात्रे या आपण दीपा म्हात्रे दीपा म्हात्रे आपलं स्वागत आहे नक्की जितू गवळेनी दीपा शेट म्हात्रे यांच्याकडून या स्पर्धेसाठी आम्हाला डीजीची उपलब्धता झालेली आहे वेलकम पंकज भोईर मुरलीधर केने साहेब आपलं देखील स्वागत आहे संतोषजी घोटकर साहेब आपलं देखील स्वागत आहे दोन्ही संघाने आपल्याला जोडले आहेत पंकज भोर एक सामना हरलाय तर न्यू तुफान पिंपळ संघ एक सामना जिंकलाय हा सामना खूप महत्वाचा राहील दोन्ही संघांसाठी अध्यक्ष चषक आणि नवीन 40+ कॉलिंग नितेश कानेर काय म्हणणे न्यू 40+ अशी मागणी केली आहे दीपा म्हात्रेना सिक्का उचललेला आहे बघूया नवीन 40+ नाही तर अध्यक्ष चषक आलेले आहे आपलं खूप खूप स्वागत आणि आभार आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची नक्कीच दीपा म्हात्रे आलं की एक नवीन चैतन्य निर्माण होते पंकज भोईर नाणेबिगी जिंकलात काय निर्णय असेल शत्ररक्षण
क्षेत्ररक्षण करण्यामागचं कारण काय? पहिला सामना आपण गमावलाय, हा सामना आपल्या संघासाठी खूप महत्वाचा असेल. खूप महत्वाचा आहे, साखळी पद्धतीच्या मुळे हा सामना खूप महत्वाचा आहे आमचा. काय या सामन्यासाठी काही संघामध्ये बदल? काहीच बदल नाही, आहेत तेच खेळणार आहेत. कोणाकडून अपेक्षा असतील या महत्वाच्या सामन्यातून? अपेक्षा तर सर्वांकडनं आहेत, पण चंद्रकांत नाईककडनं जास्त अपेक्षा आहेत. नक्कीच, अगदी आपण दिवस रात्र ही स्पर्धा खेळवतोय. काल आपण सामना खेळलाय, कसा एन्जॉय केला सामना, कसा प्रकाश आहे या स्पर्धेसाठी? खूप छान प्रकाश आहे आणि खेळायला पण इथं मज्जा येईल. आता खूप खूप धन्यवाद पंकज. न्यू तुपान पंपा संघ ऑल इज वेल आहे. पहिला सामना काल नानासपट टेंबर संघाला पराभूत केली आहे आणि दुसरं संपूर्ण विलासपट रंगाल संघासमोर फलंदाजी करायची आहे. नाणेफेकी आपल्यासाठी महत्वाची होती. हो बरोबर. तर आता प्रथम फलंदाजी करायची आहे. कोणत्या धावा सेफ असतील रंगाल संघासमोर? 45 ते 50 पर्यंत. कसं वाटलं स्पर्धेचं आयोजन? नियोजन खूपच छान. खूप खूप धन्यवाद. तर हे होते दोन्ही संघाचे संघनिक. नाणेफेकी कक्षामधून ब्रेकिंग न्यूज आहे, नाणेफेकी जिंकले विलासपट रंगाल संघाचे संघनिक पंकज भोईरनं आणि प्रथम घेतला गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे न्यू तुबांग पिंपळाच्या संघाला. जाऊया आपण ऐकूया सामन्याचं दुसरं सत्र मुंबईचा भोईरनच्या माध्यमातून. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद कडमजी केनेकर या स्पर्धेचे मुख्य समालोचक. तर विजयाचं लक्ष फार मोठे, सासरे दबा झाले, सदोष दबांचं मोठं लक्ष आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी या दबा चेस करण्यासाठी सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली भिनाऱ्या संघाची. जगदीश हॅलो, सासष्ट दबा झालेले सदोष दबांचं भलं मोठं लक्ष आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते भिनाऱ्या संघाची. जगदीश नॉन स्ट्रायकर बॅट्समनचं नाव तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिल्या संघाच्या वतीनं पहिल्या षटकात गोलंदाज परशु. पहिलाच फटका अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका आपण पाहिला आउट ऑफ इन साइडचा, खाली क्षेत्र आहे आणि चेंडू स्थलसीमाच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार चौकार फलंदाज जगदीशच्या बॅटमधून येतोय. जागते रोका आदेश देताना हा जगदीश पहिला चेंडू प्रेस करणं सुरू. एक सुंदर प्रथम उत्कृष्ट फटका आउट ऑफ इन साइडचा आपण त्याच्या बॅटमधून पाहिला. या चौकारनं स्वतःचा आणि संघाचं ज्यांना आकडे ओपन केलं धावसंख्या होती बिनबाद 4. पहिल्या चेंडूवर अतिशय जबरदस्त सुरुवात करताना फलंदाज जगदीश अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अतिशय चांगला चेंडू तिसऱ्या स्वरूपात चेंडू सुंदर सबड्राईचा फटका चेंडू तो शॉर्ट कव्हरला इनफील्ड मधून चांगला क्षेत्ररक्षण. दुसरे धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आणि प्रयत्नामधून नॉन स्ट्रायकर फलंदाज होतोय धावचित बाद. मारुती हा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. कुठल्याही चेंडूचा सामना करताना सध्या नॉन स्ट्राईकला होता. पहिली धाव अति वेगानं प्राप्त झाली होती, दुसरी धावीचा मोह मात्र त्याला आवडता आला आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धावचित स्वरूपाने बाद झालेला आहे. मात्र एक धाव कंप्लीट, एका धावीने सांगा धावसंख्या होती ती 5, एक बाद 5. नेक्स्ट नो बॅट्समन कोण आला? बॅट्समन कोण आला? मनोज. नेक्स्ट नो बॅट्समन येतोय मनोज. अतिशय चांगला फटका चेंडूला सुंदर सॉफ्टचा फटका आपण पाहिला. चेंडू जातो शॉर्ट कव्हरला इनफील्ड मधून देखील चांगले क्षेत्ररक्षण झालं, मात्र दोन धावण्याची संधी झाली. या दोन धावणे संघाची धावसंख्या होती ती 1-7. विजयाचं लक्ष फार मोठं आहे, निश्चित सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या धावसंख्या
त्याला सामोरी जावे लागेल, मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका, दोन शतकाच्या मुलांचा पाठलाग करतील. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि ह्याच बरोबर मात्र चेंडू देतो हुलकावणी क्षेत्रक्षकाला, चेंडू जातो सीमारच्या बाहेर चौकार. जगदीशाचं मी कौतुक करणे, अतिशय प्रथम उत्कृष्ट फलंदाजी. खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडू पासून थोडासा आक्रमक खेळ त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं या फटक्याची देखील नितांत गरज आहे. जय बजरंग भिनारी या संघाला, कारण विजयाचं शिखर फार मोठे आहे. 66 धावा झालेले, 67 धावांचं मोठं लक्ष आहे. सलामी गोलंदाज परशुराला आपण पाहतो, आतापर्यंत ज्यानं खर्च केला तब्बल 11 धावा. हा चेंडू मात्र डेड बॉलचा इशारा येतो पंचांकडनं, आपल्या स्केल मधून थोडस उतरणार गोलंदाज. थोडस अंधप खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो पुन्हा एकदा शॉर्ट पॉइंटला, एकदम खेळण्याची संधी झाली. एक धावणे सगळ्या धावसंख्या होती ती 12, षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर आहे. विजयाचं लक्ष आहे 67 धावांचं, 66 धावा झालेली आहेत. प्रतिवरचा आपण विचार केला 16.50 सरासरी आहे. फार मोठं आव्हान आहे आणि आव्हानाला गबसने गाळायची असेल तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. मनोज नेक्स्ट न्यू बॅट्समन, चेंडूला सुंदर ऑनसाईडचा फटका त्याच्या बॅटमधून सजतो औरंदी कार्पेट. चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला, चांगले क्षेत्रक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धाव, या एका धाबेने सांगा धावसंख्या होती ती 13. षटक क्रमांक पहिला संपतो, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-13 एक चांगली सुरुवात आहे. देखील एक महत्वाचा फलंदाज या ठिकाणी मला वाटतं बाद झालेला आहे. संदेश वखरेचं मी कौतुक करेन, खऱ्या अर्थाने त्याच्या माध्यमात एक चांगल्या संघाची उभारणी आपण पाहतोय. जय बजरंग भिनार या संघासाठी खऱ्या अर्थाने एक चांगल्या उत्तम संघाची उभारणी त्याच्या माध्यमातून झालेली आहे. षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिला सांगितलं, दुसरं गोलंदाज येतोय योगेन पाटील. 66 धावा झालेल्या, 37 धावांचं लक्ष. या आव्हानाचा पाठलाग करताना आपण भिनाऱ्या संघाला पाहतोय. भिनाऱ्या संघाची अद्यवस्थिती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-13. फुल्यांचा चेंडू ऑनसाईड खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला होता फलंदाजाला. खऱ्या अर्थानं चेंडू त्याच्यासाठी थोडासा लॉलीपॉप होता. फुल्यांचा चेंडू तो ऑनसाईड खेळण्याचा प्रयत्न झाला, चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आणि फलंदाजाला एक निर्धाव चेंडूची सांगता. आणि जेव्हा जेव्हा चेंडू निर्धाव जाईल तेव्हा निश्चितच भिनार संघ थोडासा प्रेशर वाईज होईल. फुल्यांचा चेंडू ऑनसाईडचा फटका सजला आहे, चेंडू जाईल जाईल आउट ऑफ पार्क. खराब चेंडू उत्तम प्राण आणि जसं प्रयत्न तसं उत्तर. खराब चेंडू उत्तम प्राण, जसं प्रश्न तसं उत्तर. अजब की गेना और गजब का शॉट. रजनी स्पर्धा 2024 मधून मी तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतोय. आपण पाहतो क्रिकेटचा प्रस्तिबॉल मॅच बॉल मला वाटतं आलेला आहे.
चांगलं व्हॅरिएशन आपण पाहतो चेंडूमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते, स्विंग अँड मिस डॉट चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे, षटक क्रमांक दुसरं. फुलेंचा चेंडू ऑन साइडचा अतिशय चांगला फटका, म्हणजे कार्पेट चेंडू जातो आहे. शॉर्ट मिडाऊनला चांगलं शतक्षण आपण पाहिलं, एकदा घेण्याची संधी होते. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी जगदीशाला, जगदीशाच्या बॅटमधून देखील चांगला धावा सध्या आपण पाहतोय. संघाचा सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड जगदीश. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. खऱ्या अर्थाने फलंदाज देखील थोडासा शप्पल झाला होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण त्याच्या बॅटमधून पाहिला, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. स्विंग अँड मिस, पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे, आता मात्र थोडंसं प्रेशर बाईज संघ होतोय भिनार. विजयाचं लक्ष फार मोठे, चेंडूला थोडंसं ऑनदप खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जातो बॅटची आउटसाईड एज घेऊन एस्टॅनच्या मागं. एक धाव कंप्लीट केली जाते, एक धाव संख्या धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या होती ती 21-21, लॉस ऑफ वन विकेट. एक गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या होती ती 21. आता उर्वरित 12 चेंडूमध्ये बघूया आमच्या अल्पेश गायकवाड काय सांगतात, किती धावा आहे. 46 धावांची गरज आहे, 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 23 तिसऱ्या षटकाला प्रारंभ मध्ये वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज संदीप नाईक. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय जबरदस्त फटका, व्हेरी नाईस स्टोक, व्हेरी वंडरफुल स्टोक, अतिशय जबरदस्त फटका आपण जगदीश याच्या बॅट मधून पाहिला. काय कमालीचा फटका, पुन्हा एकदा सुरेख सुंदर प्रथम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. आउट ऑफ इन साइडचा वाडिश लॉंग ऑफ रेषा क्लिअर करताना एक जबरदस्त फटका, अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फलंदाजी. खऱ्या अर्थाने आतापर्यंत वैयक्तिक ज्याच्या बॅटमधून आपण भरपूर धावा पाहतोय, सलामीवीर जगदीश वैयक्तिक 23 या धावसंख्येवर खेळतोय. एकाकी किल्ला, वन मॅन आर्मी. 9 चेंडू फेस करताना 23 धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. आता मात्र चेंडू ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न, अतिशय चांगल्या चेंडूची सांगता करताना गोलंदाज. गोलंदाज थोडासा संदीप स्वतःला कमबॅक करतोय, त्याच्या माध्यमातून हा चेंडू अतिशय सुरेख सुंदर पद्धतीने हाताळ गेला, कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते, धावसंख्या स्थिर आहे. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू चौकार, प्रत्येक चेंडूवर मला वाटतं चौकाराची आवश्यकता आहे. सुरेख सुंदर चेंडूला अपड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न, दोन धाबा कंप्लीट झाल्या. दोन धाबा संख्या धावसंख्या दोन्ही पुढे सकते. धावसंख्या होती ती 33,
33. आता विजयापासून 34 धावा दूर आहे. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघा ती ॲबिलिटी क्षमता या फलंदाजामध्ये आहे. हा चेंडू देखील दोन्ही संघासाठी फार महत्वाचा आहे. या चेंडूवर मोठा फटका येतोय. ऑन दी ऑफ करण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा स्पंज करण्याचा प्रयत्न आपण निश्चित पाहिला फलंदाज जगदीशच्या बॅटमधून. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला व्यवस्थित संपर्क साधता आलं नाहीये. निर्धाव चेंडूचे सांगता गोलंदाजाचं मी कौतुक करेन. गोलंदाज देखील स्वतःला आता कमबॅक करतोय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. येणारे चेंडू 7 आणि विजयासाठी 34 धावांची गरज. आउट ऑफ इनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक, चेंडू जातो शॉर्ट पॉइंटला. इनफील्ड मधून चांगले शतरक्षण आणि महत्वाचा फलंदाज बाद. बिग विकेट, बडी सफलता या पर प्राप्त करतो गेंदबाज संदीप नाईक. नेक्स्ट नो बॅट्समन संदेश बखारे. मयूर ट्रान्सपोर्टचे मालक, मयूर ट्रान्सपोर्टचे मालक, अरे मयूर ट्रान्सपोर्टचे मालक मयूर भोईर यांच्याकडनं संदेश बकर तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. तुमच्या बॅटमधून जर सलग 3 चेंडूमधून 3 षटकार आले तर 2,222 रुपयाचा कॅश प्राईज. सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. किती पाहिजे धावा? 34 धावांची गरज आहे. वैयक्तिक पल आणि सगळ्याच्या मध्ये शेवटचा अंतिम षटक आता गोलंदाज सोजन. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. मात्र चांगलं शतरक्षण तितक्याच सुमार दर्जाचं दर्जेदार शतरक्षण. बघा आता संदेश वखारी तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. भोईर ट्रान्सपोर्टचे मालक मयूर यांच्याकडे तुम्हाला सुवर्ण संधी आहे. सलग 3 चेंडूमधून 3 षटकार जर तुम्ही पेशकश केले तर तुम्हासाठी 2,222 रुपयाचं कॅश प्राईज. चांगला चेंडू, अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. आता मात्र जवळजवळ कुठेतरी पराभवाच्या खाईमध्ये आपण पाहतोय भिनार संघ. मिस टाइम स्टॉप आणि ह्याच बरोबर संदेश बकर याची खेळी मात्र समाप्त. नेक्स्ट बॅट्समन मंगल दास. अतिशय चांगला. आता फक्त या धावेने थोडंसं पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न भिनार संघाच्या माध्यमातून केला जाईल. आता भिनार संघ जवळजवळ पराभवाच्या खाईमध्ये. विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय. जय बजरंग कारिवली. फक्त आणि फक्त एक फॉर्मॅलिटीज. अतिशय चांगला फटका ऑन साइडचा ससतोय. 1 बाउन्स एका टप्प्याने. मात्र आउटफील्ड मधून देखील चांगलं शतरक्षण. आणि ह्याच बरोबर
महत्वाच्या सामन्यामधून विजय संपादित करताना संघ आपण पाहतोय. जय बजरंग कारिवली. हडलक संदेश वखरे इन अदर्स टीम.